जरा आमका सगळ्यांक खबर आसा की 20-point प्रोग्राम्स वॉज डन बाय द देन इंदिरा गांधी अँड इट वॉज गिवन गोंयकारांक 100 square meters प्लॉट. आता त्या जागेन कमी कमी ऑलमोस्ट 45-50 years. आता दोज कंडिशन्स वर व्हेरी दिस. फर्स्ट ऑफ ऑल इन द 100 square meters यू कुड बिल्ड ओनली 60 square meters वॉज एफ आय दॅट वॉज अलाउड अँड मेनी डोंट नो इट वॉज सपोज टू बी कच्चा हाऊस. कच्चा हाऊस. आता तुम्ही फाटी ऐकलं असतले पोरवरीन एक गोर 100-point प्रोग्रामान मोडपाक फुडें काढले सगळे झाले आणि त्याच्या फाटल्यान सगळ जाणा की त्या भागातलो पॉलिटिकल थग जी म्हणटा तो असलो कित्याक ताणे तो त्याचं किती तरी पॉलिटिकली बावल्लो अगेन्स्ट. पॉइंट इज नॉट डेट आणि तो स्टे हाडली त्याने आणि कोर्टात त्याचं वर्ष नसलो दॅट आय एम सिंगल आउट देर इज नो हाऊस विदिन 60 meters बट इट इज विदिन 100 meters. दिस इज द डिफरन्स. आता त्याचा कोण सोयरो चेडो काय कोणाच मोडपा झालं तो हायकोर्टान त्याने रीट पेटिशन मार आणि 30-40 जणांची नावं घातल्या हिंचे सगळे आणि सगळ्यांनी घातलं नोटीस येवे आणि त्या म्हाका अप्रूव्ह झाले की सर आम्ही 60 square meters बांधू जाय आसली पण आम्ही 100 meters आहात. 100 meters भायर असो ना. आता गोयात तू पळय ना तुझा पळयतलो कितल्या लोकांनी एन्क्रोच केलेले हा लँड बायलांनी एन्क्रोच केले ते अजून पासून काय ना पण हे आता एकट्याक लागून सगळ्याचेर येता त्रास. आता पहिल्या सुवातेर फर्स्ट रूल म्हणटा तो कच्चा म्हणून सेशन कोर्टान जेव्हा त्याने स्टे हाडली कोणाचे म्हणपाचे आसले पळय त्यांना सेशन कोर्टान पहिली भायर उठली स्टे तेजी की पळय परमिशन डेटेड 23-387 वॉज कन्स्ट्रक्शन ऑफ ए कंचा हाऊस त्या बेजीसाठी भायर उडिली. यू कॅनॉट बिकॉज इट इज गॉन एगेन्स्ट द रूल. आता कच्चा कोणाचाच ना सगळे तुझं तर ग्राउंड प्लस वन हा तुझं बट इम्पॉर्टंट इज इट इज विदिन द 100 square meters. दे हॅव नॉट गॉन आय वुड कॉल इट इरेग्युलरिटी नॉट इलिगल. ओके सो तो आता त्यांना कोर्टान गेला आणि तिला सगळ्यांनी नोटीस गेल्या. सो ऑल द हाऊस इज नॉट ओनली देअर थ्रू आउट गोवा देर बी 7,000 आणि त्या सगळ्या गोयकार ज्यांना फॅमिली वाढता फ्रॉम 87 to now तर ती जायना दे हॅव गॉन अप ग्राउंड फ्लोर पे. ओके एकाच मनशाक लागून आणि एकट्या आपलं जी तिडक काढूक जाय पॉलिटिकल तिडक काढूक जाय आता तेजे सगळे गेल्यात नोटीस येले तो म्हणटा किती आपण तुका हे दिता किती दिता ॲडवोकेट दिता. ॲडवोकेट दिवन काय जावचे ना फक्त त्या सोयी झाल्या आपल्या पायापणाक दोरपाक लोकांक हो हेतू कित्याक त्या सोयी हा वच मनीस वच आमदार वच मंत्री पप्पू म्हणून बी त्याच्या अंडर हा तो आयज ही त्याची लायकी पण दुसऱ्याने आपल्या आपल्या पाया अंडर राहचे हो त्याचं एम कीप एव्हरीबडी अंडर माय कंट्रोल लाईक अ सेव्ह. आमचं डिमांड किती असा that this is a very serious issue. TMC demand that the chief minister directly intervenes and in this assembly session moves an amendment and save all this because this is not illegal. You can call it irregular from 60 to within the 100. It is not illegal. They have not encroached on other land. They have extended within the permission. Within the land permitted and that 60 and kacha if both are considered then no house will remain. Secondly, you are not supposed to have any commercial there. The same very panchayat issued notice to demolish mine because mine is gone out beyond 60 has given licenses to run commercial there. Therefore the chief minister on his own should save these houses. If not, it will be meant that this government is out to finish the poor Goans
who have somehow today managed to come up in life by working hard and making the house a little better. Whereas people who have encroached Sirula in that same very constituency, the entire Sirula is looted. Everybody knows it. So this is our demand.